नमस्कार, मी सुशील महाराज नाईकवाडे. आमचं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला असतं. या 3 दिवसाच्या निवासी प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी अथवा वक्तृत्वाची साधना हे पुस्तक घरबसल्या मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आमचं इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी फक्त विचार चांगला करतो, मला माझं घर दिसत नाही, मला माझी गरिबी दिसत नाही, मला ज्या नकारात्मक गोष्टी मी त्या पाहत नाही आणि दुर्दैवानं मला वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली मस्तकं माणसाला बरंच काही शिकवून जातात. तुम्ही वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली मस्तकंसुद्धा वाचायला शिकलं पाहिजे. एवढं प्रगल्भ बनवलं मला तुम्ही सगळ्या लोकांनी, आज मला आकाशही ठेंगणं पडतं असे विचार मी करतो. हे सगळं माझ्या बाबतीत झालंय, मला माझा बडेजाव सांगायचा नव्हता तुम्हाला. मी माझा प्रवास सांगण्यासाठी इथं थांबलो नाही, इथं मला स्वारस्य नाही मला तुम्हाला काही सांगण्याची. पण मी याच्यासाठी सांगायला लागलो की माणूस जसा विचार करतो तसा माणूस घडतो. आर आर आबांना एका पत्रकारांनी विचारलं होतं, आबा तुम्ही भाषण एवढे भारी करतात. आबांनी सांगितलं होतं, मला लहानपणीची सवय आहे आणि मला भाषण करायचं हे मी लहानपणी ठरवलं होतं. शरद पवार दुसरीला असताना भाषण केलं होतं माहीत नाही आपल्यापैकी बऱ्याच लोकांना. त्या काळात दुसरीला भाषण कुणीच करत नव्हतं. आपल्या काळात आपण दुसरीला भाषण नाही केलं. पवारसाहेबांच्या काळात पवारसाहेबांनी दुसरीला भाषण केलं होतं. वेळ दिली होती 7 मिनिटाची आणि बोलले होते 15 मिनिटं. लक्षात ठेवा, मला भाषण करायची ही उर्मी लहानपणी होती. मला काहीतरी करायचं आहे ही उर्मी ज्यावेळेला तुमच्यात असते ना, ती पुढं आपोआप अस्तित्वाला येतेच. ती तुम्ही त्या दिशेनं जाताच आणि त्या दिशेनं जाण्यासाठी तुमच्या कामाचं काय असतं, काय कामाला येतं, तर तुमचं तुमच्या भोवतालचं वातावरण कामाला येतं. मी का तुमचा 2 महिन्याचा वेळ घेतला आहे? प्रत्येक रविवारी मी मुंबईला तुम्हाला भाषण कला शिकवण्यासाठी येतोय. 2 महिने तुम्हाला तुमची आणि माझी संगत मिळते. माणसाला माणसाची संगत घडवत असते. माणूस माणसाच्या संगतीत, जे काही मित्र आहेत तुम्हीसुद्धा, तुमचे जे काही 5-25 मित्र आहेत ना, त्यांच्यापेक्षा वेगळं काही नाही तुमच्याकडं. बघा आपण कोण आहे. आपल्या भोवताली जे 40-50 मित्रांचा गराडा आहे ना, त्यापैकी आपण एक आहोत, वेगळं काहीच नाही. ही गोष्ट नीट ऐका आता काळजीपूर्वक. तुम्ही तुमच्या त्या 30-40 मित्रांमध्ये वावरत असता, तुम्ही त्यांच्यासारखंच होत असता. दुर्दैवानं तुम्ही निवडलेले आणि तुमच्या परिसरात असलेली माणसं हेच तुमचं जीवन असतं आणि त्यांच्यासारखं तुमचं जीवन असतं. तुम्ही याच्यापेक्षा वेगळं काही विचार करू शकत नाही. तुमची सोच तिथपर्यंत असते. जर तुम्हाला यांच्यापेक्षा वेगळं व्हायचं असेल तर यांना वेगळं करा. थोडं राग नका येऊ देऊ. जर तुम्हाला यांच्यापेक्षा वेगळं व्हायचं असेल तर यांना वेगळं करा आणि ज्यांच्यासारखं व्हायचं आहे त्यांच्यामध्ये जा. मोठी माणसं सगळी मोठी एकत्र असतात. बघा मोठी माणसं सगळी मोठी एकत्र असतात, त्यांचं वातावरण तसंच असतं. तुम्ही जर इंडिवर, लँड क्रुझर वापरणारे सगळेच मित्र असतील तुमचे 30-40, तुम्ही साधी गाडी वापरू शकत नाही. तुमच्या सोबतच्या मित्राचा पगार जर 5 लाख रुपये मंथली असेल तर तुम्ही 50,000 नोकरी करू शकत नाही. बरोबर आहे का? तुम्ही 50,000 समाधानी राहू शकत नाही. तुमच्या जवळचा जर 2 लाख रुपये मंथली कमवत असेल तर तुम्ही 30-40 हजाराची नोकरी करू शकत नाही. सोडून देणार तुम्ही नोकरी. आणि जर तुमचे 5-25 मित्र 20-20 हजार पगार कमवत असतील महिन्याला 20-20 हजार, तर तुम्ही 20 हजारात समाधानी. तुम्ही समाधानी राहता तुमचं विश्व पाहून, तुमचं जग पाहून. आणि म्हणून तुम्ही अल्पसंतुष्ट राहायचं नाही माणसानं. मी त्याच लोकांना इमॅजिन करत होतो. इंद्रजित भालेरावांची कविता माझ्या DEDला असताना तिथं झाली आणि मी सगळ्या मित्रांमधून कॉलेज बुडवून ती ऐकायला गेलो आणि मी बोललो मला असं बोलायचं इकडे. यांना बाजूलाच त्या अभ्यास करतायत CET चा TET चा आणि मी अभ्यास करतोय महापुरुषांचा. परीक्षेच्या आदल्या दिवशी महापुरुषांचं पुस्तक वाचणारा विद्यार्थी आहे मी. तळमळीनं परीक्षेचं पुस्तक वाचतायत आमचे काही मित्र आणि मी वाचतोय महात्मा फुले. ते आकर्षित होतं मला, यांच्याविषयी मला बोलायचं आहे कधीतरी. इंद्रजित भालेरावांची कविता वाचली आणि वाटलं मला कवी व्हायचं आहे. स्वप्न असतं माणसाचं. मग काही कवितासुद्धा लिहिल्या होत्या मी त्या काळात.
कोरोनाच्या काळात सुद्धा एक कविता केली होती मी. मला लेखक व्हायचं आहे त्यांचं ऐकल्यानंतर म्हणून पुस्तकं लिहिले मी, लेखक झालो. जे मला वाटत होतं ते सगळं झालं म्हणून मला ते वामनराव पैचं वाक्य अगदी तंतोतंत जुळतं आहे आणि ते खरं आहे याच्यावर माझा विश्वास आहे. ते म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, यापेक्षा वेगळं काही नसतं. आता लक्षात ठेवा, आपण काय करतो, आपण आपल्या मित्रांसारखं वागतो, मित्रांसारखं बोलतो, तुमच्या जवळचं वातावरण त्याला कारणीभूत असतं. बघा बरं, जसं वातावरण तसा बोलतो माणूस, तुमचा जसा स्टाफ आहे, असं उदाहरणार्थ साहेब पी एस आहे आणि तुमचे सगळे जे पोलीस वर्ग आहेत, तुमचे जे कर्मचारी आहेत, जसं बोलतात तसं आपसूक बोलतो माणूस आणि त्यांच्यासारखंच वागतो माणूस, त्याच्यासारखंच बोलतो माणूस. वेगवेगळ्या जिल्ह्यातली भाषेचा वेगवेगळ्या माणसावर परिणाम पडलेला असतो. तुम्ही जर विदर्भात गेलात तर तिकडची भाषा लगेच तुम्हाला काय करून राहिले, येऊन राहिले का, जेवून राहिले का, विदर्भामध्ये कुठवर येऊन राहिले तुम्ही, येऊन राहिले का, जाऊन राहिले का, खाऊन राहिले का, पिऊन राहिले का, तिकडची भाषा. लातूरकडलं कोणी असेल तर आलाव का, गेलाव का, कुठवर आलाव, काय करताव, बरे आहो का, तिकडची भाषा. तिकडं त्या कोल्हापूरकडं साताऱ्याकडं जर गेलं ना तर तिकडचे लगेच लँग्वेज कळते. आम्ही तिकडे, मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो आणि माझं कीर्तन झालं आणि त्या लोकातूनच चाललो होतो, पब्लिकमधून असा कीर्तन भारी झालं होतं, लोकांच्या प्रतिक्रिया चांगलं कीर्तन करते. ती भाषा ते त्यांचं काही नाही, ते सहज वाक्य सहज. आमचं जसं बीड जिल्ह्याचं ना, ते आमचं बीड जिल्ह्याचं एक वाक्य बघा, काही झालं की पटकन आई लावा, फोन लावला ना आम्ही बोलतो हां जय हरी बोला, आईला तुम्हाला लागला होय, आईला तुम्हाला फोन लागला, ते आईला म्हणणार ते. ज्या त्या भाषेचा प्रभाव पडलेला असतो माणसावर, म्हणून तुम्ही जसं बोलताय, तुमची जी शब्दरचना आहे, तुमची जी वाक्यरचना आहे, तुमची जी बोलण्याची लकब आहे, तुमचा जो बोलण्याचा लय आहे, तो तुमच्या परिसरामुळे आहे.